कोकोली प्रतिभा बायोटेक द्वारा निर्मित एक विशिष्ट अंतर्राष्ट्रीय उर्वरक है जिसका आधार पीएएस है और जिसे घोंग से निकालकर बनाया जाता है। कोकोली एक शक्तिशाली उर्वरक है जो न केवल भूमि के पीएच स्तर को स्थिर करता है बल्कि यह कार्बन प्रतिशत में वृद्धि करता और इसमें नाइट्रोजन, पोटेशियम तथा सभी प्रकार के सूक्ष्म पोषक तत्व भी शामिल है जो पौधों के लिए लाभदायक होते हैं। प्रतिभा बायोटेक, किसानों का मार्गदर्शक और साथी। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण वांगी नंबर 3 तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या ठिकाणी आपण केळीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे। या ठिकाणी या शेतकऱ्यांची 70 एकरची केळीची बाग आहे या ठिकाणी। तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ, त्यांनी प्रतिभा बायोटेकचे उत्पादन, पूर्ण उत्पादन, हे सर्व उत्पादने त्यांनी या ठिकाणी या बागेसाठी वापरलेले आहेत। तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ आणि आपण अन्नपूर्णा ॲग्री स्पेस या चॅनलमार्फत यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करा। तर या ठिकाणी आपण जाणून घेऊ शेतकऱ्याकडून त्यांचे मनोगत काय काय आहे, त्यांनी आपल्या प्रतिभाटेकची उत्पादने कोणती कोणती वापरली, कशी कशी वापरली आणि काय काय वापरले आणि त्याचा वापर केल्यामुळे त्यांना कोणता कोणता फायदा झालेला आहे। तसेच त्यांनी यापूर्वी वापरणारी रासायनिक खतं आणि प्रतिभाटेकची सेंद्रिय खतं वापरल्यानंतर त्यांना काय फायदा झाला आणि कशा पद्धतीने त्यांनी वापरलेले आहेत आणि त्यांच्या उत्पादनात कितीपर्यंत वाढ झालेली आहे हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊ। नमस्कार साहेब। नमस्कार। तर आपलं पूर्ण नाव या ठिकाणी सांगा। मी शिवराज हरिचंद्र रोकडे, राहणार वांगी नंबर 3 तालुका करमाळा। तसेच या ठिकाणी आपले प्रतिभा बायोटेकचे सेल्स ऑफिसर प्रवीण मोरे साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत। तसेच शिवशक्ती ॲग्रो एजन्सीचे मालक अनिल रोकडे साहेब यांच्यामार्फतच साहेबांनी सर्व उत्पादने वापरली आहेत, ते सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत। तसेच हा सर्व केळीचा फार्म बघणारे त्यांचे मॅनेजर हे सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत। नमस्कार साहेब, तुम्ही प्रतिभा बायोटेकचे कोणती कोणती उत्पादने या प्लॉटसाठी वापरलेले आहेत? सगळे वापरले, कोकोली, झोका, गामा, बंपर, गट फवारण्यासाठी वापरलेले ते। हां, कोकोली वापरलेला आहे। बेसळला सुद्धा तुम्ही कोकोली वापरले? प्रति एकर किती कोकोली वापरलेला आहे? आपण साधारणतः वाटते 5-10 किलो वापरले। 10 किलो प्रति एकर प्रमाणे कोकोली बेसळला वापरले। तसेच आपण तुमच्या हे जी प्लॉट हार्वेस्टिंग होतोय ह्यासाठी कोणती फवारणी घेतली, गाडाची लांबी, वादीची लांबी वाढण्यासाठी आणि फुगवणीसाठी? बंपरची, जेनेक्स, जेनेक्स वापरला आणि ब्रासिका, ब्रासिका। ह्या तीनचे ह्याच्या किती वेळा फवारणी घेतल्या साधारणतः आणि किती दिवसाच्या फरकाने घेतल्या? बंपरचे 2 घेतल्या, 15-15 दिवसांनी 15-15 दिवसांना 2 फवारणी घेतल्या आणि ह्याची जी पण आहे फवारणी घेतली, जेनेक्स आणि ब्रासिकाची एक फवारणी, अशा 2 फवारणी घेतलेल्या आहेत। तसेच आता तुम्ही मला सांगा, या ठिकाणी तुम्ही दरवर्षी केळी पिकवता, तसंच प्रतिभाटेकचे उत्पादन तुमच्याकडे आले, शिवशक्ती ॲग्रो एजन्सीमार्फत तुमच्याकडे 4 महिन्यापूर्वी आली, तर तुम्ही ते वापरल्यानंतर तुम्हाला काय फायदा, म्हणजे किती उत्पादनात बदल जाणवतोय? आता उत्पन्नात जवळजवळ 75% फायदा दिसतोय। बोंदा, लांबी, ह्याला गडाला फिनिशिंग केलेला चांगलं आहे। प्रतिभाटेकचे उत्पादन वापरून तुम्ही आनंदी खुश आहात का? आहे ना। तसेच तुम्ही प्रतिभाटेकचे गामा आणि झुका ड्रीप ॲप्लिकेशन मधून कसं दिलेलं आहे, किती प्रति एकर प्रमाण किती दिलेलं आहे? 1-10 किलो दिलेलं आहे, 5-5 किलो दिलेलं आहे। हां, तसंच तुम्ही प्रतिभाटेकचे उत्पादन वापरली तर त्याच्यामुळे नंतर तुमच्या फळाच्या साईज आणि लांबीत किती बदल जाणवला आणि काळोखीत कसा बदल वाटतोय तुम्हाला? काळोखीत बदल आहे, लेंथला फरक आहे, साईज फरक आहे, साईज मध्ये सुद्धा फरक आहे, म्हणजे सर्व फरक आहे। तसेच या ठिकाणी एक या प्लॉटच्या शेजारी असणारे शेतकरी हे सुद्धा उपलब्ध आहेत, तसेच या फार्मच्या शेजारी असणारेच हे शेतकरी आहेत। नमस्कार साहेब, आपलं नाव सांगा। दत्तात्रय पोपट जाधव, वांगे नंबर 3 करमाळा। तर तुम्ही पाहू शकता की ह्यांनी आपल्या 4 महिन्यापासून प्रतिभाटेकचे उत्पादन वापरत आहेत, तर तुम्हाला काय वाटतंय ह्यांच्या प्लॉटमधली साईज, लांबी आणि मालाच्या क्वालिटी, असणारी क्वालिटी आणि इतर शेतकऱ्यांच्या मालाच्या क्वालिटीत किती बदल वाटतोय तुम्हाला? भरपूर आहे, अंतरबिंतरफणीत आहे, वादी बिदी चांगली आहे मस्तपैकी, परत लेंथ बिंत भरपूर आहे, आजचे शेनिंग बिनिंग आहे। तर तुम्हाला बदल वाटतोय का? बदल आहे, बाकीच्या ह्याच्यापेक्षा प्लॉटपेक्षाही चांगला प्लॉट आहे, म्हणजे चांगलं लेंथ बिंत, वादी बिदी चांगली मस्त आहे।
मस्त आहे, वजन बिजन भरपूर येते. तसंच या ठिकाणी येथील शेजारी शेतकरी सुद्धा उपलब्ध आहेत. नमस्कार साहेब. नमस्कार. तर तुम्ही शेतकऱ्यांचे मित्र आहात, तर तुम्हाला भाऊ आहे, तर तुम्हाला काय वाटतंय बाबा प्लॉट मध्ये किती ॲव्हरेज निघल आणि कसं वाटतंय तुम्हाला एकंदरीत? चांगलं आहे, छान आहे. पहिल्यापेक्षा उत्पन्न आमचं वाढलंय. हा. आणि लेंथ मध्ये साईज मध्ये एकदम चांगली क्वालिटी. आता एकरी किती टनापर्यंत ॲव्हरेज निघल आणि मालाची क्वालिटी कशी वाटते तुम्हाला? मालाची क्वालिटी चांगली आहे. पहिल्यापेक्षा ॲव्हरेजला चांगलं आहे, पावसामुळं थोडं कमी पण चांगलं आहे. बाकीच्यापेक्षा चांगलं ॲव्हरेज आहे. म्हणजे पहिलं जर पावसानं थोडंसं तुमचं हे झालं होतं, नुकसान झालं होतं, तसेच हे उत्पादन वापरल्यानंतर काय तुम्हाला म्हणजे चांगलं फायदा झाला आहे? आणि शायनिंग चांगली असल्यामुळं योग्य दरात चांगल्या म्हणजे चांगले व्यापार येते. ते आणि व्यापाऱ्यांची मागणी आहे आता तुमच्या मालाची. मागणी आहे चांगली. तसंच हा माल आता तुमचा हार्वेस्टिंग होऊन कुठं चाललाय आणि काय रेटने दिलेला आहे? आणि माल चालला आमचा इराणला. इराणला म्हणजे एक्सपोर्ट होत आहे. एक्सपोर्ट होतोय. आणि और म्हणजे रेट म्हणसान तर 30 रुपये आज रेट आहे आम्हाला. 30 रुपये दर आहे. हो. इतर शेतकऱ्यांपेक्षा कसं? 1 रुपयाने वाढवूनच आहे. 1 रुपयानं सुद्धा तुम्हाला दर वाढून मिळाला. वाढून मिळाला. आणि मालाच्या वजनात सुद्धा तुमच्या बदल? मालाच्या वजनात बी दुसऱ्यापेक्षा 3-4 किलोनी जास्तच आहे. किती वर्षापासून तुम्ही केळी एक्सपोर्ट करताय? आज 10-12 वर्ष झाले आमची केळी, पण पहिल्यापेक्षा आताच्यात 100% बदल आहे. 100% बदल आहे. तुमच्या मालाच्या क्वालिटीत सुद्धा बदल आहे. बदल आहे. हो. धन्यवाद. धन्यवाद. तसंच या ठिकाणी आपले शिवशक्ती ॲग्रोचे कृषी सेवा केंद्राचे मालक उपलब्ध आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर तुम्हाला प्रतिबायोटेकचं उत्पादनाचं काम तुम्ही किती दिवसापासून करत आहात आणि तुम्हाला कसा अनुभव आला की प्रतिबायोटेकचं उत्पादन घेतल्यानंतर आणि इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? मी 1 वर्षापासून प्रतिबायोटेकचे विकत आहे प्रोडक्ट. सगळे मटेरियलची सुपर क्वालिटी, रिझल्ट जोरात आहेत आणि आतापर्यंत वापरतोय असं प्रत्येक प्रॉडक्ट मस्त आलेलं आहे. आणि करमाळा तालुक्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पाहिजे असेल ते आपले वांगी नंबर 3 मध्ये शिवशक्ती ॲग्रो एजन्सी वांगी नंबर 3 इथं आपल्याकडे मिळेल सगळे प्रोडक्ट. प्रतिबायोटेकचे मिळतील आपल्याकडे. शेतकऱ्यांना कसा अनुभव आला तुमचा कोकोली झोका गामा वापरल्यानंतर आणि त्यांना कसं वाटतंय बाबा हे प्रोडक्ट वापरल्यानंतर कितपत फायदा झाला त्यांचा? असं हो, जोरात फायदा झालेला आहे. जिथं चोकण्याची जमिनी होती ते पण माल आमचा एक्सपोर्टला जात नव्हता याच्या आधी, पण आपले कोकोली वापरल्यापासून चोकण्याच्या जमिनी म्हणजे पण आपल्या की जोरात एक्सपोर्टचे प्लॉट निघायला. म्हणजे एकंदरीत सर्व शेतकरी तुमचे खुश आहेत? हो, समाधानी आहेत. समाधानी आहेत. धन्यवाद. एक्सलंट, पॉवरफुल, एक्सलंट, पॉवरफुल.